राज्यात करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. प्लास्टिक बंदीवरून आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. असं असलं तरी कोळी बांधवांनी या प्लास्टिक बंदीचं स्वागत केलंय. समुद्राच्या लाटांवर मोठ्या प्रमाणात तरंगणारं हे प्लास्टिक आणि समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक पिशव्यांचा पडलेला हा खच, ही दृश्य आहेत मुंबईतल्या माहीम कोळीवाडा लगतच्या समुद्र किनाऱ्यावरची. हेच चित्र मुंबईतल्या जवळपास सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पाहायला मिळतंय. दिवसेंदिवस समुद्रात सापडणाऱ्या वाढत्या प्लास्टिकचा थेट परिणाम कोळी समाजाच्या मासेमारी व्यवसायावर होतोय. जवळजवळ 70-80% तर मासे आमचे नष्ट झालेले आहेत आणि सगळ्यांचा कोळी ह्या छोट्या छोट्या उद्योगधंद्यावाले आहेत मासेवाले, त्यांचा व्यवसाय पडलेला आहे. आपल्या वरलेवलांचा तिथे इतकं मासे असतात, 1.5 किलो 3 किलो कचरा असतो एकेका जालीमध्ये, त्यामुळे मासे पण खराब होतात. बारीक झिंगा, लहान बोंबील, छोटे खेकडे हे आणि सर्वच प्रकारचे लहान मासे प्लास्टिक पिशव्यांमध्ये अडकून मृत्यू पावतात. शिवाय या प्लास्टिकमुळे कोळ्यांच्या जाळ्यांचं नुकसान होतं ते वेगळंच. जेवढे कोळीवाडे आहे तेवढे मच्छीमार करतात, तेवढा सर्वांना ह्याचा त्रास आहे. आणि जर समुद्रात गेले जेव्हा जाळी मारतात तेव्हा कधी कधी बासले नसताना प्लास्टिकच नुसतं हातात येतं. समुद्रात जाताना पोहायला बी फार पडते, एखादा पायाला गुतलं त्याचा आमचा मृत्यू बी होऊ शकतो, एवढं प्लास्टिक भयंकर झालंय. आणि विशेष म्हणजे त्या पिशवीमध्ये छोटे मासे जातात आणि छोटे मासे गेल्यानंतर ते मरून जातात. प्लास्टिकच्या दुष्परिणामांचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे, म्हणूनच प्लास्टिक बंदी आवश्यकच आहे. देवेंद्र कोल्हटकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.